मराठी वरती आपले सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष, शांतता व कायदा सुव्यवस्थासाठी उमदी पोलीस आणि विशाखापट्टणचे CISF जवानांचे रूट मार्च। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संख तिकोंडी, कोट्याव, बोबल्यात, माडग्याळ, उमदी परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी उमदी पोलीस आणि विशाखापट्टणचे CISF तुकडीच्या वतीने सशस्त्र संचलन करण्यात आले। निवडणुकीच्या दिवशी नागरिकांना मतदानासाठी कोणताही संकोच न मनात बाळगता, तसेच कोणालाही न घाबरता अगदी बिंदास्तपणे घराबाहेर पडावे, तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा व मतदानाच्या दिवशी पोलीस यंत्रणा किती सज्ज आहे हे दर्शवण्यासाठी सशस्त्र संचालन करण्यात आले। उमदी पोलीस ठाणे अंतर्गत संख, कोट्याव, बोबलात, माडग्याळ, तिकोंडी, उमदी परिसरातील मोठ्या गावात पोलीस सशस्त्र संचालन करण्यात आले। यावेळी उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उमदीचे सर्व पोलीस कर्मचारी तसेच विशाखापट्टणचे CISF तुकडी यांनी गावातून सशस्त्र संचालन केले। संख इथं उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, विशाखापट्टणचे CISF तुकडीचे इन्स्पेक्टर सतीश कुंभार व त्याचे पथक उपस्थितमध्ये उमदी पोलिसांकडून व विशाखापट्टणचे CISF तुकडीने गावातील मुख्य चौकात व इतर चौकातून फेऱ्या करत पोलीस सशस्त्र संचालन केले। यावेळी विशाखापट्टणचे CISF तुकडीचे इन्स्पेक्टर सतीश कुमार, उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, PSI साळवे जाधव, संखचे बीट हवालदार अप्पासाहेब हाके, लक्ष्मण बंडकर, रामेश्वर पाटील, पोलीस नाईक कागतराव मासाळ, गणेश नरळे, अप्पासाहेब घोडके, परशुराम देशमुख, नारायण तोडकर, मनीष कुंभरे, दशरथ कोकाटे, मैत्री मॅडम व आदी सहभागी होते।